असते बंद केलेले आहे आणि वास्तविक आमच्याकडे पेशंट आहे, एकच पेशंट पॉझिटिव्ह आहे आणि तो पण दवाखान्यात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही पेशंट आमच्याकडे पॉझिटिव्ह नाही आहे. आणि ज्या वेळेस आमचे लोक मार्केटला जातात काही घेण्यासाठी जरी गेले ना तरी त्यांना तिथून काढून दिलं जातं का नाही तुम्ही येऊ नका आमच्याकडे, तुमच्याकडे कोरोनाचा पेशंट आहे. वास्तविक जो पेशंट आहे तो हॉस्पिटलला आहे आणि तोही आता रिपेअर व्हायचा याच्यात आलेला आहे. आणि निष्कारण दोन्ही रस्ते आमचे बंद केलेले आहेत, येण्याचा पण आणि जाण्याचा पण. आणि जे लोक बरं कुठलाही नगरसेवक आमच्याकडे येत नाही आणि कुठल्याही प्रकारची बाथरूमची एवढी वाईट परिस्थिती आहे तर त्याची दक्षता घेतली जात नाही. आमच्याकडे सरकारीच बाथरूम आहे, कोणाच्याही घरात बाथरूम नाही आहे. बोटो मोजता येईल एवढंच लोकांच्या घरात बाथरूम आहे. त्याच्यानंतरून काही लोकांना जे शेती कामात जातात त्यांना सुद्धा घरी काढून दिलेलं आहे. जेव्हा ते दिवसभर काम करतील तेव्हा ते रात्रीचं काय असेल ते पोटा पाण्याची व्यवस्था करतील त्या लोकांना सुद्धा काढून दिलेलं आहे. पेंटर असतील, बिगारी कामगारवाले सगळ्यांना काढून दिलेलं आहे. कंपनीतले कामगार सुद्धा आमच्या इथे काढून दिले. आमची मागणी एकच आहे. आमच्याकडे जे सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथल्या हॉस्पिटलमधले येऊन प्रत्येकाला चेक करणं का इथं खरंच पॉझिटिव्ह आहे का. कारण काही लोकांनी सांगितलं का महादेवाडीत 20 पेशंट पॉझिटिव्ह आहे, तर वास्तविक असं नाहीच आहे. आमच्याकडे फक्त एकच पेशंट पॉझिटिव्ह आहे आणि तो पण दवाखान्यात आहे आणि तोही कव्हर होत आलाय जवळपास. त्याची तुम्ही प्लीज दक्षता घ्या आणि पुढे कळवा. कारण लोक येतो तुझे ना गरीब लोकांचे हाल होते कारण त्यांना रोजगार उपाशी पोटू लोक भाजी सुद्धा मार्केट मध्ये देऊ नये राहिले, विकत पैसे देऊन सुद्धा भाजी देऊ नये राहिले. आणि ज्याच्यामुळे महामारी आली आहे, जी साफसफाई आहे जरी तो प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही म्हणताय काही तर कोरोनाचा प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही सॅनिटायझरला येत नाही, तुम्ही कोणाचा चेकअप करत नाही, तुम्ही ह्या गोष्टी करा ना, आम्ही तयार आहे ना. या संदर्भात तुम्ही नगरसेवकाला कळवलं होतं? नाही नाही, मग या संदर्भात जे अपवाद द्यायचा आहे त्यांना सांगा ना. जे सांगताय जे अधिकारी बॅरिकेड लावायला आले त्यांनी सांगितलंय ना का आम्हाला कोण आले म्हणून आम्ही बॅरिकेड लावायला आलो. हा मग हे कोण करणार आहे?